नमस्कार, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनामध्ये जात पडताळणी संदर्भामध्ये विधान परिषद आणि विधान भवनामध्ये अनेक सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत यांनी म्हणजे जात पडताळणीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असणारे म्हणजे त्रुटी काय आहेत, त्याच्यामध्ये जे उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा नोकरदारांना म्हणजे त्याच्यामध्ये काय काय अडचणी फेस होतात ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत ते मंत्री महोदय यांनी पण म्हणजे ते त्याला म्हणजे दुजोरा दिलाय का हे असं सगळं चालतंय। जसं म्हणजे पैसे घेतल्याशिवाय जात पडताळणी मिळत नाही, त्याचबरोबर रक्त नाते संबंध अंतर्गत असलेल्यांना त्यांच्या अपत्यांना जात पडताळणी मिळावी। आणि हे प्रकरण म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस उत्तर देताना मंत्री महोदय हे सांगतात का अपुरा मनुष्यबळ आणि त्याच्यानंतर अपुरे साधन यामुळे म्हणजे दिरंगाई होते। परंतु आता जसं एखाद्या जात पडताळणी समितीने एखाद्या व्यक्तीला म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी दिलेली आहे, मग ते कालांतराने त्यांचे जे अपत्य आहेत त्यांचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांना पण ती कास्ट व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर संपुष्टात येईल। परंतु इथं काय होतो, ज्याला ज्या पण उमेदवाराला कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली असते तर त्यांचे जे मग पुन्हा त्यांचे जे अपत्य आहेत किंवा त्यांचे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी पुन्हा ती प्रोसेस फॉलो करावी लागते। मग त्याच्यामुळे जो हा समितीवरचा जो बर्डन आहे तो कसा कमी होणार। अनेक वेळा तर जात पडताळणी समिती असं पण करते का ज्याला म्हणजे व्हॅलिडिटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक शासनाचा जीआर आहे करत नाते संबंध अंतर्गत व्हॅलिडिटी दिलेली असेल तर त्याच्यासाठी जास्तीचे अधिकचे पुरावे मागू नयेत। तरी पण म्हणजे व्हॅलिडिटी असल्यानंतर पण तिथं म्हणजे व्हॅलिडिटी दिली जात नाही। इतकंच नाही तर एका केसमध्ये कोर्टाने म्हणजे यांना कास्ट व्हॅलिडिटी द्या असं असताना सुद्धा म्हणजे त्यांना व्हॅलिडिटी देण्यात आलेली नाहीये। रक्त नाते संबंध अंतर्गत म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी असताना त्यांच्या ब्लड रिलेटिव्हला व्हॅलिडिटी देण्यात आली नाहीये। आणि या संदर्भामध्ये आपण मागे व्हिडिओ बनवलेलाच होता, आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण म्हणजे तीव्र नाराजी व्यक्त केली होती। परंतु आता मुद्दा हा आहे का आता हे जात पडताळणी समितीच्या ज्या अडचणी आहेत ह्या पावसाळी अधिवेशनात पण गाजल्या, हिवाळी अधिवेशनात पण म्हणजे 2023 गाजल्या, परंतु याच्यावरती एक अंतिम तोडगा आता हा जो विधेयक आणला गेलेला तो म्हणजे मुदतवाढ संदर्भात। आता मुदतवाढ संदर्भात असल्यामुळे इथं समाज कल्याण विभागाचा काहीही म्हणजे हे नाही, त्याच्यामुळे ह्या विभागाला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं नाही। ऍक्च्युली हे करताना तुम्ही जे म्हणजे त्यांना मुदतवाढ देत आहेत ते करताना त्या विभागातील म्हणजे मंत्रालयाला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे होतं। तिथं पण म्हणजे त्या अडचणी याचं म्हणजे कसं सुस्पष्टता येण्यासाठी, पारदर्शकता येण्यासाठी, ट्रान्सपरन्सी येण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे तोडगा नियम वगैरे करणे, सुधारणा करणे हे गरजेचं होतं, पण तसं काही केलं गेलं नाही। कारण हा जो ग्रामविकासनी जे आहे निवडणुकीचा जो उमेदवार आहे त्याला 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची व्हॅलिडिटी चा म्हणजे तो प्रपोजल घेतलेला आणि याच्यामध्ये फक्त त्यांचा जो उद्देश होता का उमेदवाराला 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षामध्ये त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी द्यावी। आता मुळातच हा जो राजकीय नेत्यांसाठी नियम वेगळा, आता याच्यामध्ये काय होतो, आता तुम्ही 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि तो निवडून आल्यानंतर मग पुन्हा तो तुमचा जो 1 वर्षामध्ये पण दिला नाही मग तो जातो मुख्यमंत्र्यांकडे अपील करण्यासाठी, मग ते एक मुख्यमंत्री म्हणजे त्या राजकीय पक्षाला मग एक तो शस्त्र भेटतो, जसा ईडी त्याच्यानंतर सीबीआय आणि इन्कम टॅक्स या प्रकारे हा पण एक साधन झालाय का जर तुम्ही आम्हाला म्हणजे सपोर्ट करणार असाल तर आम्ही म्हणजे हे प्रकरण लांबवू। आणि त्यावेळेस त्याचा पूर्ण कार्यकाळ होतो 5 वर्षाचा आणि त्याला व्हॅलिडिटी जर नसली तरी तो म्हणजे त्याचा कार्यकाळ पूर्ण करतो।
परंतु इथं गोची होते ती विद्यार्थ्यांची. त्याचप्रमाणे जे नोकरदार आहेत त्यांच्या नोकऱ्या जातात, विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही. तर या प्रकारे याच्यामध्ये कुठेतरी एक म्हणजे सुसूत्रता येणं गरजेचं होतं. पारदर्शकता आणण्यासाठी हा जो ग्राम विकास, जसं तुम्ही म्हणजे हा एक वर्षाचा म्हणजे तुम्ही मुदतवाढ देऊन टाकली, पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसं नाही. त्याचबरोबर मेन जो मुदतवाढ देण्यापेक्षा याच्यामध्ये यांचा जो कारभार आहे तो कसा म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये काही अडथळे न येता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगतायत का अपुरा मनुष्यबळ, आता तुम्ही जर व्हॅलिडिटी दिल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच फॅमिलीतला म्हणजे तुम्ही घसणार असाल तर कसं काय म्हणजे हे होईल? तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी एकदा ती एक फॅमिलीला म्हणजे व्हॅलिडिटी दिली का तो म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटीला अप्लाय न करणे, म्हणजे जेणेकरून ते गव्हर्नमेंटवरती ताण येणार नाही. आता याच बाबत आपले जे मंत्री महोदय आहेत ते याबाबत आपल्या विधानसभेमध्ये त्यांनी जे उत्तर दिलंय आणि तो पारित झालेला आहे कायदा एक वर्षाचा, म्हणजे व्हॅलिडिटी जे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना जी 6 महिन्याच्या ऐवजी त्यांना एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तर चला इथं आपण ऐकूया आपले जे मंत्री आहेत त्यांना. ठीक आहे. नाही, सभागृहाने एका गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे की आपण बिलावरती चर्चा करतो, ठीक आहे, सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं असतं, महत्वाचे मुद्दे मांडायचे असतात, पण ज्या वेळेला अमेंडमेंट बिल सभागृहात येतं तेव्हा नियम 124 लागू होतो आणि 124 मध्ये तुम्ही जी अमेंडमेंट असते त्याच्यावरती आपल्याला बोलायचं असतं. आपण प्रिन्सिपल बिलवरती बोलायला लागलो तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. त्यामुळे ह्यापुढे सभागृहात जेव्हा अमेंडमेंट बिल येईल त्यावेळेला केवळ अमेंडमेंटवरती आपले आपण मुद्दे मांडावे. अध्यक्ष महोदय, खूप सविस्तर चर्चा मला वाटलं, कारण मागचं बिल बाबा आपण ज्या वेळेला आणलं म्हणजे करंट चालू वर्षातला आपण 1 वर्षाची मुदत दिली ते 6 मिनिटांमध्ये पारित झालं आपल्याकडे. वरच्या सभागृहामध्ये 1.5 तास त्याला लागले. मला वाटलं आपल्याला आता 10-15 मिनिटात बिल पारित होईल किंवा कोणी बोलणार नाही, आणि मी संधी पात्र, तुम्ही वॉकआउट केलं म्हटलं लवकर होऊन जाईल, पण तुम्ही लगेच मध्ये आलात आणि जवळपास 1.5-2 तास झाले या ठिकाणी या विधेयकावर बिलावर चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि यामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला. तर त्यांची नावं मी वाचत नाही कारण अजून 16-17 लोक आहेत. पण आपलं सगळ्यांचं म्हणणं खरं आहे, आपल्या भावना पण या ठिकाणी या मागच्या ज्या आहेत त्या खऱ्या आहेत की या सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप गडबड आहे, खूप गोंधळ आहे, खूप भ्रष्टाचार आहे, खरं आहे. आणि अनेकांनी सांगितलं की जन्मतःच दिलं पाहिजे मुलाला सर्टिफिकेट. माझंही म्हणणं असं आहे की कमीत कमी 8वीच्या वर्गात मुलगा असला 7वी 8वीमध्ये की त्याला ते घरपोच त्याला तिथेच वर्गामध्येच शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे त्याची व्हॅलिडिटी करून, म्हणजे मग पुढे हा त्रास सगळा कमी होईल. पण अनेकांनी जे अनुभव सांगितलेत की कसा अन्याय या संदर्भामध्ये व्हॅलिडिटी संदर्भामध्ये होतो हे खरं आहे. आव्हाड साहेब आपण जे म्हणाले ते खरं, म्हणजे हा कायदा केंद्राचा आहे. गटाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत राखीव वर्गाला याला त्याला त्याच्या संदर्भामध्ये करावं लागतं आपल्याला. त्यामुळे आम्ही काहीतरी कुठेतरी अन्याय करतोय SC वर ST वर मला तर कळालं नाही आपण काय म्हणजे काय आपलं म्हणणं होतं हे मला अजूनही काही समजलेलं नाही. याच्यामध्ये अन्यायाचा विषय आला कुठे? याच्यामध्ये अन्याय कोणाला आम्ही देत नाही का कोणाचे सर्टिफिकेट आम्हाला द्यायचे नाही असा विषय नाही आहे. परंतु मला असं वाटतं हे होत असताना मी मागच्या काळामध्ये बघितलं की मेडिकलचे सर्टिफिकेट सुद्धा विद्यार्थी बोगस घेऊन 2-3 वर्ष MBBSला चालून गेलेत नंतर ते चौकशा केल्या परत सखोल चौकशा झाल्या मग ते दुसरेच निघालेत. म्हणजे आता मी सांगणार नाही पण अतिशय उच्च जातीचे लोक त्याच्यामध्ये ST मध्ये पण सुद्धा गेलेत. ST मध्ये त्यांनी काहीतरी नाव टाकून तसं काही करून घेतलं हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून मग जो पात्र माणूस आहे जो पात्र विद्यार्थी त्याच्यावर अन्याय होतो. या ठिकाणी असंच आहे, सर्टिफिकेट देताना आपण बघा व्हॅलिडिटी खरं आता हे आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे आत्मपरीक्षणाचाच विषय आहे. तुमच्या वेळा म्हणा का आमच्या वेळेला, मागे आपण 6 महिन्यासाठी आणलं, आता आम्ही ते 12 महिन्यासाठी आणलं. आताही आपण कायदा मागच्या आठवड्यात केला तो पण असाच केला की आता येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना 1 वर्षाची मुदत द्यावी म्हणून. हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याच्यामध्ये आहे, म्हणजे पूर्व लक्ष याच्या म्हणजे प्रभावाने आपण जे म्हणतो तो हा आहे. कारण मागच्या काळामध्ये याच्यामध्ये जवळपास 10,000 सदस्य ग्रामपंचायतचे जिल्हा परिषदचे 25 जे असतील ते सगळे घरी गेलेत कारण त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही, व्हॅलिडिटी मिळालं नाही. व्हॅलिडिटी का मिळाली नाही तर त्या ठिकाणी आपण कारणं आम्हाला सांगायला आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे की मंत्री कारणं सांगतील, मनुष्यबळ कमी आहे, काही तांत्रिक काही काही गोष्टी कमी आहेत, कोरोनाचं सुद्धा कारण आहे की गेल्या काळामध्ये या 2021 मध्ये कोरोना जो आला होता त्यामुळे त्या ठिकाणी सर्टिफिकेट देता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण हे कारण सांगून चालेल का, असं उत्तर देऊन चालेल का,
तर माझ्यापुढे प्रश्न म्हणजे हा माझं उत्तर आहे की याला नाही, हे तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून हे चालत आलेलं आहे, हे काही आजचं नाही आहे. आपण सरकार तुमचं असा आमचा सुद्धा आपण या मुदतीत देतोय, आपल्यावर प्रेशर असतं, ते करावं लागतं. आणि अनेक लोकांनी तुम्ही जो विषय या ठिकाणी मांडला की हे आधी का देत नाही, कोणी सांगितलं की सतत का प्रक्रिया सुरू ठेवत, खरं आहे ही प्रक्रिया सतत ठेवली पाहिजे ना. नाही तर निवडणुका आल्या म्हणजे फक्त त्यावेळेलाच तुम्ही का सर्टिफिकेट द्यायचं तेव्हाच तुम्हाला तहसीलदार देईल, आणि व्हॅलिडिटीचं सत्य चिठ्ठी घेऊन तिथे जायचं आणि त्यावेळेलाच तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल. मग अगदी ऐन वेळेवर इतकी गर्दी होते, इतके एकावर एका ठिकाणी लोक जाऊन पडतात आणि मग कसे प्रकार चालतात माहित आहे. व्हॅलिडिटी जर त्यावेळेत आपण आधी कायदा होता की लगेच त्या छाननीच्या दिवशी तरी द्यावी, आपण सांगितलं वायकर साहेब तसं कायदा होता आधी छाननीच्या वेळेला. छाननीच्या वेळेला सुद्धा अनेक लोक जाऊन त्या ठिकाणी असे जुगाड करायचे की याला देऊ नको, हे घे चला झाला, मी बिनविरोध झाला झालं ना, चार लोकांचे तीन लोकांना देऊच नको. इतका एक गाव पातळीवर राजकारण कसं सगळे आपण गावाकडचे जाऊत, आपल्याला माहित आहे काय असतं. तर तिथे जाऊन त्यांना पैसे दिले खालतून बरोबर की ते तीन लोकांचे सर्टिफिकेट गायब, त्याचे कागदपत्र नाही ते गायब, त्यातले तो शिपाई पण गायब करायचा आणि मग एकच जण राहायचा. झालो मग मी आता बिनविरोध जेवण झालो जिल्हा म्हणता हे सांगणंही मला आवश्यक आहे, हे सांगणंही मला आवश्यक. हो जातो निरोप आला, मलाही चिठ्ठी आलेली आहे. पण मला वाटतं की या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपण तर अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, मला संरक्षण द्या, मला वेळ कमी आहे जरा, मला जायचं आहे. तुम्ही एका मिनिटात संपवू का, संपवू चला जाऊ द्या. अध्यक्ष महोदय याच्या मागचा हेतू आहे की जे पात्र उमेदवार आहेत, जे म्हणजे खरे रिझर्वेशन मधले आहेत, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. आपण म्हटलं व्हॅलिडिटी करू नका, तहसीलदाराला अधिकार द्या, त्याच्यावर तर मला वाटतं अनेक जे खरं म्हणजे पात्र नाहीत असे लोक सुद्धा त्या ठिकाणी जातील. आणि पात्र जे लोक आहेत जे खऱ्या अर्थाने मागासलेले आहेत, जे एससी एसटी मधले आहेत, एन टी मधले आहेत, ओबीसी आहेत, त्या लोकांवर सुद्धा यामध्ये अन्याय होईल. आणि म्हणून हे सध्या हे सगळ्या पद्धती ज्या आहेत, खरं म्हणजे हा विषय आज बिलाचा नाही आहे. ताईंनी या ठिकाणी सांगितलं, मनीषाताईंनी ते म्हणजे खरं म्हणजे थोडं बिल भरकटलं आपण असं म्हणू सगळ्यांनीच, अनेक जणांनी यातून वेगळ्या दिशेलाच बिल गेलं. आजचा आशय फक्त आजचा एवढाच आहे की वेळेमध्ये प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आपण निवडून आलेलो आहोत. पाच वर्षासाठी आपला अधिकार आहे, पाच वर्षासाठी आपला अधिकार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून या विधेयकामुळे 1 जानेवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर अध्यादेशाच्या तारखेपर्यंत म्हणजे 10 जुलै 2023 रोजीपर्यंत ज्या उमेदवारांनी राखीव जागेवर निवडणूक लढवली, निवडून आले पण निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही, अशा सर्व उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याला 10 जुलै 2023 पासून 12 महिन्याची मुदत पुढे देण्यात येत आहे. या विधेयकाचा रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्व लक्ष प्रभावाने हे या ठिकाणी राहील असा आशय या बिलाचा या ठिकाणी आहे. पण आपण ज्या अडचणी सांगितल्या त्या खऱ्या आहेत, येथे मनुष्यबळ पूर्ण दिलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी सगळ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा ही व्यवस्था आपण तुम्ही असा का असं आम्ही असू हे सतत असंच चालत राहणार आहे. ते जर थांबवायचं असेल तर मला वाटतं अतिशय हा विषय गंभीर आहे, गांभीर्याने या ठिकाणी या विषयावर या गोष्टीवर विचार व्हायलाच पाहिजे. आणि पुढच्या येणाऱ्या काळात मला वाटतं की आपण अपेक्षा करूया की आता ही मुदतवाढ शेवटची असेल, पुढच्या 12 महिन्यानंतर आपण ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जाऊ त्यावेळेला उमेदवाराच्या हातामध्ये आधीच ती व्हॅलिडिटी असेल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करू. तेच आम्ही मी तेच सांगतो की आपल्याला तेच या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून सतत प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. हेच यावरचा एक इलाज आहे. विद्यार्थ्यांवर खूप अन्याय होतो, ऍडमिशनच्या ठिकाणी पण त्यांच्यावर खूप अन्याय होतो, पुढाऱ्यांना सुद्धा त्याचा आपल्या राजकारणामध्ये लोकांनी त्याचा अन्याय, नोकरीमध्ये सुद्धा सर्टिफिकेट वेळेवर मिळत नाही, अनेक लोकांना नोकरीपासून घरी जावं लागतं, अनेक गोष्टी याच्यामुळे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी सर्वांना विनंती करेल की 12 महिन्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी या बिलाच्या माध्यमातून बिलाला परवानगी द्याल. चला मांडा, संमतीसाठी मांडा. वाचलं ते आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 6 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय